जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे 17 संवर्गे 7 भरती परीक्षा सकल आदिवासी जमातींच्या वतीने बेमुदत चक्काजाम आंदोलनाच्या नियोजन समितीची सुरगाणा पंचायत समिती येथे बैठक संपन्न. सरकारला वठणीवर आणायचे असेल तर आदिवासींनी पक्षभेद विसरून एकजूट दाखवावी असे आवाहन माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले. ऑगस्ट 21 रोजी क्षेत्रातील आरोग्य सेवा वगळता सर्वच कार्यालये बंद करण्याचा चक्काजाम आंदोलन छेडले जाणार आहे. 17 संवर्ग भरतीकरिता सकल आदिवासी जमातींच्या वतीने बेमुदत चक्काजाम आंदोलनाच्या नियोजन प्रसंगी ते पंचायत समिती येथील बैठकीत केले होते. यावेळी व्यासपीठावर माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित, काँग्रेसचे चंद्रकांत पाटील भुये, महिला तालुका अध्यक्ष भगवती चौधरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिंतामण गावित, भास्कर चौधरी, शसेग उबाठा गटाचे तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, माजी सभापती इंद्रजित गावित, उत्तम कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भुये, सुभाष चौधरी, कृष्णा चौधरी, सावळाराम पवार, परशुराम वारडे, भिका राठोड, चिंतामण वारडे, राजू शेख, अखिल पठाण आदी उपस्थित होते. यावेळी गावित यांनी सांगितले की सुभरती मागणीकरिता प्रथमच सर्व कार्यकर्ते पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत. 17 संवर्ग सुभरतीकरिता आर्या पारची लढाई लढण्यासाठी आदिवासींनी सज्ज झाले पाहिजे. देशात राजकीय क्षेत्रात उलथापालथ झाली आहे. आदिवासींनी धार्मिकतेच्या मागे न लागता आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढाईत सहभागी होणे गरजेचे आहे. 400 पारच्या वल्गना करणाऱ्यांना मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. लोकसभेची निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती. निवडणुकीत थोड्याशा चिरमिरीला बळी न पडता मतदान करा. लाडकी बहीण सारख्या फुकटच्या योजना या निवडणुकीपुरत्या मतासाठी आहेत, परावलंबी करण्यासाठी योजना आहेत. फुकटच्या योजना म्हणजे नादी लावण्याचे काम आहे, भिकेवर जगण्याचे काम नाही. आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे अशी योजना राबविण्यात यावी. तालुक्यात गाई म्हशींच्या योजना या चोरांच्या हाती दिल्या जातात, गाई मरून जातात. योजनांच्या माध्यमातून एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळते ती हिरावली जाते. गाई म्हशींच्या योजनेत काहींनी स्वतःची कॅम्प्लेक्स बांधकाम करून घेतली अशी टीका केली. आदिवासी क्षेत्रात कायद्यानुसार स्वशासन सुनिश्चित करा असे आवाहन त्यांनी केले. सुभरती संदर्भात येत्या ऑगस्ट 21 बुधवार रोजी पुकारण्यात आलेला चक्काजाम आंदोलनात लढाई जिंकू किंवा मरू असा सहभाग नोंदवला पाहिजे, निर्धाराने आंदोलन केले पाहिजे. सुरगाणा तालुका हा इतिहास घडविणारा तालुका आहे, त्यामुळे सुभरतीकरिता नवा इतिहास घडविण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहन गांगुर्डे यांनी सांगितले की आदिवासींचे हक्क हिरावून घेणारे हे सरकार आहे. मतभेद बाजूला ठेवा. आदिवासी लाभाच्या योजना, नोकऱ्या बंद होत आहेत. आदिवासींच्या हितासाठी लढाई आवश्यक आहे. आदिवासी सेवक चिंतामण गावित यांनी सांगितले की सुभरतीकरिता महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्हे सहभागी झाले आहेत. यामध्ये आदिवासी संघटना, नोकरदार, कामगार, सामाजिक संस्था यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, सुशिक्षित बेरोजगार तरुण आदी बहुसंख्येने उपस्थित होते. सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.